एका भेटीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जाणवलं की हे काहीतरी भलतंच अजब रसायन आहे. दादा तर म्हणाले नवखेच होते, मला काय कळू शकलं नाही. मुशरीफ साहेब, मी थोडासा इतिहासाचा धनंजय अभ्यासक आहे. मला आठवतं की 78 साली ज्याला पवारसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले, या देशातील सर्वाधिक तरुण मुख्यमंत्री आदरणीय पवारसाहेब ही एक काळाच्या याच्या इतिहासामध्ये नोंदली गेलेली आहे. अनुभव नव्हता दादांना. दादा तर 91 साली राजीव गांधीच्या नंतर सर्वाधिक मतांतर काय लोकसभेमध्ये जर काय कोण निवडून आले तर 12 लोकसभा मतदारसंघातून 91 साली आजी दादा तुम्ही त्या कालावधीमध्ये निवडून आला. पवारसाहेब त्याला देशाचे संरक्षण मंत्री म्हणून गेले. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला. चव्हाणसाहेब ज्यावेळेला दिल्लीला पंडित जवाहरलाल नेहरूंनी बोलवलं चीनचं युद्ध झालं त्याला तसंच महाराष्ट्रामध्ये म्हटलं गेलं. आणि 91 सालामध्ये सुदास चव्हाणसाहेबांचे मानसपुत्र म्हणून पवारसाहेब ज्यावेळेला दिल्लीला गेले त्यावेळेला हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला असं वाक्य केलं गेलं. दादा तुम्ही त्यावेळेला सुधाकर नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री झाला. तुम्ही त्यावेळेला आमदारही झाला होतात बारामतीची किंवा त्यावेळेला पोटनिवडणूक व्हायची राहिली होती. त्या कालावधीमध्ये 2.5 वर्ष तुम्ही राज्यमंत्री राहिलात आणि माझी नाही तुमची ओळख तुम्ही राज्यमंत्री असताना झाली. त्यावेळेला मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो रायगडचा. तुम्ही त्यावेळेला कृषी फलोत्पादन खात्याचे राज्यमंत्री त्यावेळेला होतात आणि रायगड जिल्हा परिषदेच्या एका कामाच्या निमित्ताने मंत्रालयामध्ये ज्यावेळेला तुम्हाला मी पहिल्यांदा भेटलो त्यावेळेला तुमच्या पहिल्याच ओळखीमध्ये एका भेटीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जाणवलं की हे काहीतरी भलतंच अजब रसायन आहे. जे रसायन आज ना उद्या महाराष्ट्राला नक्की नेतृत्व देऊ शकत आहे असं त्या कालावधीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं.